इयत्ता पाचवी आणि स्पर्धा परीक्षा तयार करणाऱ्या सर्व मित्रांना माझा राम राम। या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता पाचवीचे उदाहरण संग्रह 19 मधील काही उदाहरणे सोडवणार आहोत। ही उदाहरणे आपल्याला अपूर्णांकाच्या तुलनेवर आधारित आहेत। अपूर्णांकाची तुलना म्हणजे अपूर्णांकातील लहान मोठेपणा शोधणे यावर आधारित आहे। या उदाहरणामध्ये आपल्याला कोणता अपूर्णांक लहान आहे, कोणता अपूर्णांक मोठा आहे किंवा दोन्ही अपूर्णांक समान आहेत का हे शोधायचे आहे। आता अपूर्णांकातील लहान मोठेपणा शोधताना पहिल्यांदा आपल्याला एक गोष्ट आली पाहिजे आणि ती गोष्ट म्हणजे अपूर्णांकाचे समछेद अपूर्णांकामध्ये रूपांतर करणे। अपूर्णांकाचे समछेद अपूर्णांकात रूपांतर करणे हे आपण पाठ्यपुस्तकाच्या उदाहरण संग्रह 18 व्हिडिओमध्ये शिकलेले आहे। ते जो व्हिडिओ आपण एकदा व्यवस्थित पाहिला तर तुम्हाला समछेद अपूर्णांकामध्ये अपूर्णांकाचे कसे रूपांतर करतात ते समजून येईल। तर आता आपण अपूर्णांकातील लहान मोठेपणा कसा ओळखायचा ते पाहूया। प्रश्न आहे पहा, अपूर्णांकाच्या जोड्यांमधील चौकटी च्यापेक्षा लहान च्यापेक्षा मोठा किंवा बरोबर यापैकी योग्य चिन्ह लिहा। तर मग या प्रकारच्या प्रश्नांमध्ये एकूण 4 प्रकारचे प्रश्न विचारले जातात। पहिल्या प्रकारचा प्रश्न असतो दोन्ही अपूर्णांकाचे अंश आणि छेद समान असतात। दुसऱ्या अपूर्ण प्रकारच्या प्रश्नामध्ये अपूर्णांकाचे छेद समान असतात, अंश भिन्न असतात। आणि तिसऱ्या प्रकारच्या प्रश्नामध्ये अपूर्णांकाचे अंश समान असतात आणि छेद भिन्न असतात। आणि चौथ्या प्रकारच्या गणितामध्ये अंशही समान नसतो आणि छेदही समान नसतो। टप्प्याटप्प्याने आपण एक एक प्रकारची गणित सोडूया। पहिल्यांदा पहिल्या प्रकारची गणित पहा। पहिल्या प्रकारच्या गणितामध्ये सांगितल्याप्रमाणे अंश आणि छेद दोन्ही समान असतात। पहा पहिले गणित आहे, पहिला अपूर्णांक दिला या ठिकाणी 3 अंश छेद 7 आणि दुसरा अपूर्णांक दिला 3 अंश छेद 7। या दोन्ही अपूर्णांकामध्ये अंश आणि छेदामध्ये असणारे अंक हे समान आहे। म्हणजे पहिला अपूर्णांक आणि दुसरा अपूर्णांक या दोन्ही अपूर्णांकाची किंमत ही समान आहे। म्हणून हे दोन्ही अपूर्णांक समान आहेत म्हणून या ठिकाणी बरोबर हे चिन्ह येईल। तर पहा दुसऱ्या अपूर्णांकामध्ये पहा, तर काय केलंय, पहिला अपूर्णांक आहे 3 अंश छेद 8 आणि दुसरा अपूर्णांक आहे 2 अंश छेद 8। तर मग पहा या अपूर्णांकामध्ये छेद समान आहे। आता जेव्हा अपूर्णांकाचा छेद समान असतो म्हणजे ते समछेद असतात तेव्हा कोणता अपूर्णांक मोठा असतो, तर जेव्हा अपूर्णांकाचे छेद समान असतात तेव्हा ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा असतो। तर पहा या दोन अपूर्णांकामध्ये पहा, पहिला अपूर्णांक 3 अंश छेद 8 आणि दुसरा 2 अंश छेद 8, या अपूर्णांकामध्ये छेद समान आहेत। आता छेद समान आहेत म्हणल्यावर आपल्याला अंशाचा विचार करावा लागेल, ज्याचा अंश मोठा तो मोठा। या ठिकाणी 3 ही संख्या मोठी आहे 2 पेक्षा, म्हणजे हा अपूर्णांक मोठा आहे। म्हणून 3 अंश छेद 8 मोठा आहे 2 अंश छेद 8 पेक्षा। हे झाले दुसऱ्या प्रकारचे गणित, जेव्हा छेद समान असतो तेव्हा ज्याचा अंश मोठा तो मोठा अपूर्णांक असतो। दोन प्रकारचे आपण गणित सोडवलेत। पहिल्या प्रकारामध्ये अंश आणि छेद दोन्ही समान असतात, दुसऱ्या प्रकारांमध्ये छेद समान असतो। दुसऱ्या प्रकारची ही दोन गणिती आहेत, या ठिकाणी छेद समान आहे। छेद जेव्हा समान असतो तेव्हा ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा। आणि आता चौथे गणित पहा, या गणितामध्ये अंशही समान नाही आणि छेदही समान नाही। आणि पाचव्या गणितामध्ये पहा, अंश समान आहे छेद भिन्न आहे। तिसऱ्या प्रकारची गणित आहे, अंश समान आहे छेद भिन्न आहे। या गणितावर आपण हे गणित समजून घेऊया। पहा या ठिकाणी अंश जेव्हा समान असतो तेव्हा कोणता अपूर्णांक मोठा असतो, तर ते कसे लक्षात येईल, यासाठी आपल्याला समछेद अपूर्णांकाच्या उलट करायचे आहे। समछेद अपूर्णांकात काय केलं होतं आपण, जेव्हा छेद समान असतो तेव्हा ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा, नेमके त्याच्या उलट या ठिकाणी करायचे जेव्हा अंश समान असतो। जेव्हा अपूर्णांकाचे अंश समान असतात तेव्हा ज्याचा छेद लहान तो मोठा, जेव्हा अपूर्णांकाचे अंश समान असतात तेव्हा ज्या अपूर्णांकाचा छेद लहान असतो तो अपूर्णांक मोठा असतो। आता पहा या ठिकाणी अंश समान आहे, दोन्ही अंशामध्ये 5 5 आहेत आणि छेद एकाचा छेद आहे 8 आणि एकाचा छेद आहे 9। आता 8 आणि 9 या दोघांची तुलना करूया, 8 हा अंक 9 पेक्षा लहान आहे, मग म्हणून 5 छेद 8 हा पूर्णांक 5 छेद 9 या पूर्णांकापेक्षा मोठा आहे। आणि जेव्हा कोणताच
अपूर्णांक कोणत्याही अपूर्णांकामध्ये अंश आणि छेद समान नसतील तेव्हा काय करायचे बघा, तर ती आहे चौथ्या प्रकारची विधी। आता पहा या ठिकाणी पहिल्याचा अपूर्णांक आहे 5 आणि दुसऱ्या पहिल्या अपूर्णांकाचा अंश आहे 5 आणि छेद आहे 15, दुसऱ्या अपूर्णांकाचा अंश आहे 10 आणि छेद आहे 30। तर यावेळेस काय करायचे, समछेद अपूर्णांकामध्ये याचे रूपांतर करायचे। कसे करायचे पहा करूया आपण, या ठिकाणी आपल्या क्रिया करावी लागेल। पहिला अपूर्णांक जसा तसा लिहूया पहा, आता याला समछेद अपूर्णांकामध्ये रूपांतर करावे लागेल। समछेद अपूर्णांकामध्ये रूपांतर कसे करायचे ते आपण पाठीमागच्या उदाहरण संख्या 18 व्हिडिओमध्ये पाहिलेले आहे, तो जर आपण पाहिला तर आपल्याला समजून येईल समछेद अपूर्णांकामध्ये रूपांतर कसे करायचे। तर मग आता समछेद अपूर्णांकात रूपांतर करूया, तर पहा छेदांचा विचार करूया। पहिल्याचा छेद आहे 15 आणि दुसरा छेद आहे 30, या दोघांची तुलना करूया। या 15 ला 30 बनवता येतात का, 15 ला कोणत्या संख्येने गुणल्यावर 30 होतात, त्यासाठी आपला 15 चा पाढा बनवावा लागेल। 15 15 15 गुणे 30 म्हणजे 15 ला 2 ने गुणले असता 30 येतात, म्हणून 15 ला 2 ने गुणूया आणि त्याच्या अंशालाही 2 ने गुणूया। 5 ला 2 ने गुणले 10 झाले, 15 ला 2 ने गुणले 30 झाले। तर पहा पहिला अपूर्णांक आपल्याला 10/30 मिळाला आणि दुसरा अपूर्णांक आहे 10/30। तर पहा या दोन्ही अपूर्णांकाचे अंश आणि छेद समान आहेत, म्हणजे हे दोन्ही अपूर्णांक हे समान आहेत। या पद्धतीने आपल्या अपूर्णांकाची तुलना यावरील उदाहरण सोडवता येतील, कोणता अपूर्णांक लहान आहे, कोणता अपूर्णांक मोठा आहे, किंवा दोन्ही अपूर्णांक समान आहेत का, हे आपल्याला या पद्धतीने ओळखता येतील। या उदाहरण संग्रहामध्ये एकूण 16 उदाहरणे आहेत, त्यापैकी पहिली 5 उदाहरणे तुम्हाला या ठिकाणी सोडवून दाखवले, राहिलेली 11 उदाहरणे तुम्हाला नक्कीच सोडवता येतील। राहिल्या उदाहरणे सोडवण्यासाठी तुम्ही या 5 उदाहरणांची तुम्हाला नक्कीच मदत होईल।